बावनकुळे भाऊ, खरं तर अत्यंत धक्कादायक असा हा निर्णय म्हटला पाहिजे, कारण नागपूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि नितीनजी यांच्या नंतर जर कोणी काम करत असेल किंवा पडद्यामागे त्यांची विजन जर का कोणी इम्प्लिमेंट करत असेल तर ते आपण होतात, आणि अशा पद्धतीनं अत्यंत नाट्यमय असं हे सर्व घडलं असं म्हणायला पाहिजे. पण काय झालं, काय झालंय पक्षांना? मी पक्षाकडे मी कधीही तिकीट मागितलं नव्हतं याच्यापूर्वी. मी 2 जिल्हा परिषद आणि 3 विधानसभा निवडणुका लढल्या आहेत आणि ही माझी 4थी निवडणूक होती. पण मला काटोलंही त्या ठिकाणी जावं असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. पण कामठीमध्येही त्या ठिकाणी माझी दावेदारी होती. कामठीमध्ये कोणीही कार्यकर्ता निवडून येऊ शकतो असं या ठिकाणी संघटन आहे, आणि म्हणून पक्षाने उत्कृष्ट काम करणारे त्या ठिकाणी आमचं उत्कृष्ट काम या विधानसभेत आहे, आणि म्हणून पक्षाने एक उमेदवार दिला आहे आणि त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. मला असं वाटतं की काही अन्याय नाही आहे, कारण मला जर अन्याय करायचा असता तर 3 विधानसभा मंत्रीपद हे मला दिले नसते. हे खरं आहे की मागच्या 15 वर्षापासून मी खूप काम करतो आहे. नितीनजी आणि मुख्यमंत्र्यांचे खूप उपकार माझ्यावर आहेत. ते माझे भाऊ आणि वडिलासारखे आहेत. त्यांच्यामुळेच इथपर्यंत मी आलो आहे. निश्चितपणे काहीतरी पक्षाची अडचण असेल किंवा या ठिकाणी कोणी निवडून येत असेल असा सर्वे आपला त्या ठिकाणी आहे. पण खरं तर तुम्हाला इंटरप्ट करते, पण असं सांगितलं जातं की पक्षानं 5 वेळेला आतापर्यंत सर्वे केला आपल्या कार्यक्षम मंत्र्यांचा, आमदारांचा, त्यामध्ये प्रत्येक सर्वेमध्ये आपण टॉप 3 मध्ये होतात. मग नक्की असं काय घडलं, कोण दुखावलं गेलं? नाही, कोणीच दुखावलं नाही आहे या ठिकाणी. मला असं वाटतं की विदर्भ, मला मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर या निवडणुका आहेत आणि पूर्व विदर्भामध्ये लक्ष देण्याकरता ते माझ्यावर जबाबदारी देत असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळं त्यांना ठरवलं असेल की एका विधानसभेत मी व्यस्त न राहता पूर्व विदर्भाच्या सर्व सीटवर मी निवडणुकीत काम करावं अशी मला वाटतं त्यांची भूमिका होती. तर कार्यकर्त्यांना जर का बघितलं तर ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचा आत्ता तुमच्या इथे राडा सुरू आहे, त्यांचं म्हणणं आहे की अपक्ष लढावं, आपल्या पत्नीनं फॉर्म भरला होता, त्यांच्याबरोबर भाजपाची मंडळी होती, आता तरी शेवटच्या क्षणी ज्योती बावनकुळे यांचं नाव बी फॉर्मवर न येता, जरी टेकचंद सावरकर हे आपलेच असतील, आपण आपल्या बरोबर सातत्यानं काम करणारे आपले समर्थक, आपले कार्यकर्ता असले, तरी त्यांना का तिकीट देण्यात आलं? दिल्ली कुठंतरी नाराज आहे आणि मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी हे सातत्यानं आपल्यासाठी प्रयत्न करत होते गेले 4-5 दिवस असं कळत आहे. मी बिलकुल आपल्याला सांगतो की माननीय प्रधानमंत्री मोदीजी, अमित शहाजी किंवा दिल्लीचे कुठलेही नेते माझ्यावर नाराज नाही आहेत. विदर्भामध्ये काम देण्याची त्यांची मानसिकता मला होती. जी काही कार्यक्षमता आहे त्या कार्यक्षमतेचा वापर केवळ एका विधानसभेत न करता या संपूर्ण विधानसभा करता मी वेळ द्यावा, आणि माननीय मुख्यमंत्री असेल, मी असेल, सुधीर मुनगंटीवारजी असेल, या सर्वांनी या जागावर विजय मिळवावा म्हणून मला असं वाटतं की हे तिकीट नाकारण्यात आली आहे. काटोलही त्या ठिकाणी पर्याय होता, पण काटोललाही एक चांगला कार्यकर्ता चरणसिंग ठाकूर आहे, त्यांनाही आपण सीट दिली आहे. निश्चितपणे काहीतरी गल्लत होतं आहे, कुठेही कोणी नाराज नाही आहे. केवळ त्या ठिकाणी काही जबाबदारी जास्त वाढवण्याकरता मला हे तिकीट नाकारलं आहे. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते की काल रात्रीपासून आपणही मुख्यमंत्र्यांबरोबर आहात आणि खरं पाहिलं तर सर्वच कार्यकर्ते, म्हणजे ग्रामीण, नागपूर ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व ही इच्छा व्यक्त करत होते की आपणच उमेदवार असावा. असं असताना एवढा पक्ष त्याकडे दुर्लक्ष कसं करू शकतो? हे खरं आहे की माझं निवडणुकीचं रेटिंग जे होतं ते 74% होतं. माझे या विधानसभेमध्ये 1.5 लाख परिवाराशी व्यक्तिगत संबंध आहेत. मागच्या 25 वर्षापासून मी या विधानसभेतल्या घरोघरी माझे संबंध आहेत आणि प्रत्येक घरी भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर या 25 वर्षात झालं. निश्चितपणे आत्मीयता आहे जनतेमध्ये आणि त्यामुळं जिल्ह्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मीयता आहे. मी जिल्ह्यामध्ये 25 वर्षापासून काम करतो आहे,
माननीय नितीनजी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वामध्ये मला त्या ठिकाणी खूप काम मिळालं, खूप काम करता आलं, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं अश्रू पुसता आलं आणि मी पुढेही काम करणार आहे. मी त्या ठिकाणी माझ्याकडे रोज 1000 लोक येतात, 500 लोक येतात. आमदार नसलं तर काय झालं? आमदार आणि मंत्रीपद हे काही परमनंट थोडी आहे. काल कोणी मंत्री होतं, आज कोणी राहील, कधी तर माझी होणार आहे आणि त्यामुळे याची काळजी नाही आहे. निश्चितपणे माझ्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माझी या ठिकाणी जेव्हा जेव्हा माझी त्या ठिकाणी मला काम जे येईल माझ्याकडे जिथेही ते मला समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं काम करण्याची संधी मिळेल तिथेही ते मी नक्की काम करणार आहे. आणि त्यामुळं मला कुठला अन्याय वाटत नाही, हा काही अन्याय नाही आहे. पक्षश्रेष्ठीने घेतलेला एक योग्य निर्णय आहे. या निर्णयाच्या मी पाठीशी आहे आणि पुढच्या काळामध्ये जे काही पक्षश्रेष्ठी मला जबाबदारी देईल ती मी समर्थपणे पार पाडेल. धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद. अत्यंत महत्वाची अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली आहे. खरं तर अत्यंत नाट्यमय असा दिवसही राहिला असं म्हणायला पाहिजे. मात्र एकीकडे कुठलीही पक्षाची चूक नाही. हे घरी बावनकुळे पोहोचले आहेत, खाली कार्यकर्त्यांचा प्रचंड राडा सुरू आहे. अपक्ष लढावं असं वाटतंय, त्यांच्या बायकोंचं फॉर्म सुद्धा आहे. मात्र तरी सुद्धा मी पक्षाच्या बरोबर आहे आणि कुठलाच अन्याय झाला नाही अशी भूमिका त्यांनी घेत या निवडणुकीत सुद्धा इतरांसाठी काम करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. महत्वाचं आहे पक्षाच्या शिस्तीला बघता. कॅमेरा सरिता हिरडे, सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.